नमस्कार, शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे श्रीखंड, जे आपण बरेचदा आवडते म्हणून एरवी पण करू शकतो. पण करण्याची जी पद्धत आहे ती एकदम सोपी सांगितलेली आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी चक्का दही आहे, त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. छान गोड दही घ्यायचं आहे आणि कपड्यावर बांधून त्याचा असा चक्का बनवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर घ्यायचं आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यामध्ये टाकायसाठी आपल्याला घ्यायचं आहे केशर 15 ते 20 काड्या. आता सर्वात पहिले जी साखर आहे ती एका भांड्यात टाकून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. पाकासाठी पाणी त्याच वाटीने 1 वाटी टाकायचं आहे. आणि छान गॅसवर ठेवून यामध्ये केशरच्या काड्या ज्या आहेत त्या पण टाकून घ्यायच्या आहे. आणि गॅसवर पातेलं ठेवायचं आहे. आणि छान असा घट्टसर पाक करायचा आहे, एकदम पातळ पाक नाही करायचा आहे. बघा, गोळीबंद असा पाक करून घ्यायचा आहे, असा नाही घ्यायचा आहे. परत एकदा चेक करून बघायचा आहे. बघा, आपल्याला गोळीबंद असा पाक करायचा आहे, ज्यामुळे आपलं जे श्रीखंड आहे फार छान टेस्टी मार्केटसारखं होईल. बघा, असा गोळीबंद पाक तयार झाला आहे थंड झाल्यानंतर. आणि यामध्ये आता आपण चक्का टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याकडे जर बीटर असेल तर बीटर घ्यायचं आहे, किंवा मग आपण रवी किंवा विस्करणे आपण छान मिक्स करून घेऊया. जो पाक आहे तो छान मिक्स होईपर्यंत छान फेटून घ्यायचा आहे. बघा, मार्केटला जसं छान सॉफ्ट सॉफ्ट मिळतं तसं एकदम सॉफ्ट असं श्रीखंड घरच्या घरी आपण तयार करू शकतो. बघा, आणि यामध्ये आपण आवडेल त्या प्रमाणात दूध टाकायचं आहे. मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. बघा, थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. असं छान फेटून घेतल्यानंतर एकदम सॉफ्ट मस्त मार्केटसारखं श्रीखंड आपण घरच्या घरी बनवू शकतो. बनवायची सोपी पद्धत आहे, फक्त आणि फक्त 10 मिनिटात छान श्रीखंड घरच्या घरी तयार होते. बघा, आपल्याकडे जर कंडेन्स मिल्क असेल तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता. छान एकसारखं फेटून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आवडीनुसार विलायची पावडर, जायफळ पावडर आणि कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचं आहे 2 ते 3 चमच. चवीला फार छान लागते आणि मार्केटमध्ये जसं मिळते तसंच टेस्टी असं श्रीखंड तयार झालेलं आहे. यावर थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.